नमस्कार होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण इन्स्टंट मेदूवडे बनवणार आहोत अर्ध्या तासाच्या आत आपले हे मेदूवडे आहेत ते बनवून पूर्णपणे रेडी होतात आपण हे मेदूवडे आहेत ते इथे रव्यापासून बनवणार आहोत अचानक काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर तुम्ही हे इन्स्टंट मेधूवडा बनवू शकता अतिशय कुरकुरीत असे हे मेदूवडे आहेत आणि चवीला देखील तेवढेच चविष्ट झालेले आहेत तर आता आपण इथे वेळ न घालवता हे कुरकुरीत असे इन्स्टंट मेधू आहेत ते बनवण्यासाठी घेऊयात हे मेदुवडे बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे जो बारीकवाला रवा असतो तो मी इथे वापरलेला आहे त्याच वाटीने मी इथे दही वापरणार आहे त्याआधी मी यात बारीक कापलेली मिरची बारीक कापलेला आळ आणि बारीक कापलेला कडीपत्ता घालणार आहे आळा आपल्याला इथे एकदम बारीक असं कापून घ्यायचं आहे आणि कडीपत्ता देखील कापून वापरायचा आहे जेणेकरून या मेदुवड्याला छान असा कढीपत्त्याचा वास यावा म्हणून आता यात मी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही हवा असेल तर यात कांदा देखील घालू शकता धणे होते ते कुठून घेतलेले आहेत ते धणे मी ह्यात घातलेले आहेत तुम्ही यात जिरं देखील घालू शकता त्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता ह्यात मी दही घालणार आहे इथे मी दोन वाटी रव्यासाठी एक वाटी दही वापरलेले आहे म्हणजेच आपलं जेवढं रव्याचं प्रमाण असणार आहे त्याच्या अर्धा आपल्याला दही वापरायचं आहे आता आपल्याला हे सर्व पदार्थ आहेत ते व्यवस्थित या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण ह्यात थोडंसं पाणी देखील घालणार आहोत कारण की रवा आहे तो थोडा फुलला जातो त्यामुळे आपण यात थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम घट्टसर आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे इथे मी थोडंसं पाणी यात घातलेलं आहे चार ते पाच चमचे मी यात पाणी घातलेलं होतं आता हे व्यवस्थित मी पुन्हा मिक्स करून घेते आता हे घट्टसर असं पीठ माझं इथे बनून रेडी झालेलं आहे हे पीठ आहे ते आपल्याला दहा मिनिटे फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यावरती मी झाकण देऊन हे दहा मिनिटे बाजूला ठेवणार आहे आता आता इथे दहा मिनिटे झालेले आहेत आपलं हे पीठ आहे ते हलकं असं फुललं गेलेलं आहे त्यात मी पाव चमचे सोडा घातलेला आहे ज्याने आपले हे मेधू आहेत ते छान असे फुलले जातात तेलामध्ये त्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून हा जो सोडा आहे तो पूर्ण या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स व्हावा म्हणून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे हे आता मेदवड्याचं बॅटर आता आपलं पूर्णपणे रेडी झालेलं आहे एकदम झटपट आहे दुसरीकडे मी एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवला होतं ते तेल देखील माझं छान गरम झालेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावून आपण हे आता वडे आहे ते बनवण्यासाठी घेतलेले आहेत अगदी हलक्या हाताने हे वडे बनले जातात हे पीठ अतिशय पातळही नाही होत उडीद्याच्या वड्यांसारखं खूप इझिली हे वडे बनले जातात जर तुम्हाला अशा प्रकारे हातावरती जमत नसेल तर तुम्ही झाऱ्यावरती देखील हे वडे बनवून घेऊ शकता आता मी हे वडे आहे ते एक एक करून तेलामध्ये घालत आहे आणि ह्या वड्याचं पीठ आहे ते थो हलकसं पातळ असल्यामुळे ते लगेच हातावरती पसरत जातं त्यामुळे हे वडे आहेत ते लगेच आपल्याला इथे तेळामध्ये घालायचे आहेत नाहीतर त्याचा शेप असतो तो थोडा बिघडत जातो हे वडे आहेत ते आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत आणि तेळात हे वडे घालताना थोडं काळजीने गाळा नाहीतर तेळ हातावरती उडण्याची शक्यता असते दोन ते तीन मिनटानंतर आता हे वडे आहेत ते मी इथे पलटून घेतलेले आहेत तुम्ही जेवढे हे वडे एकदम लो फ्लेम वरती तळून घ्याल आणि जेवढं मधी व्यवस्थित पलटून घ्याल तेवढेच हे वडे येथे जास्त क्रिस्पी असे बनतात चार पास मिंटे है वड़े है वड़े है ते पाच मिनिटे तरी आपल्याला हे वडे इथे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता इथे चार है, है है ते पाच मिनिटे झालेले आहेत याला हलकासा मस्त गोल्डन रंग आलेला आहे म्हणजे आता हे वडे आहेत ते आपले इथे तळून पूर्णपणे रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे वडे छान असे फुलले गेलेले आहेत आता हे वडे आहेत ते मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते जेणेकरून ह्या वड्यामध्ये काही एक्स्ट्राचं तेल असेल तर टिश्यू पेपरला लागून निघून जावा म्हणून अशा प्रकारे हे इन्स्टंट असे रवा मेदू वडा आता आपला इथे पूर्णपणे रेडी आहे तुम्ही पाहू शकता या वड्यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे ते खूप झटपट आहे कधी अचानक काही चटपटीत खायची इच्छा होत असेल तेव्हा तुम्ही हे इन्स्टंट मेदू वडा बनवू शकता तुम्ही हे मेदू वडे आहेत ते खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या प्रतिक्रिया येत्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू